नमस्कार मंडळी, जय शिवराय। तसा मला इतिहास आणि भूगोलात जरा जास्तच रस आहे। शाळेत असताना त्या विषयात मिळालेले गुण पाहून तरी मला तसंच वाटायचं। हीच गोडी मी आज पावेतो जपत आलोय आणि शालांत तसेच शाला बाह्य इतिहास पण वाचत आलोय, ज्यात प्रामुख्याने राजा शिवछत्रपतींनी स्थापलेल्या स्वराज्याचा इतिहास मला जास्त ओजस्वी आणि तेजस्वी वाटतो। कल्पनेतलं विश्व साकारणं आणि ते तसंच टिकवणं यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो आणि ह्या संघर्षात शिवबांना बहुत जणांची साथ लाभली, ज्यामध्ये अनेक शूरवीर मावळे, सरदार आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्यांच्यासोबत होता रांगडा सह्याद्री। सह्याद्रीच्या जोरावरच किंवा त्याच्या साथीनेच शिवबा हे स्वराज्य स्वप्न साकार करू शकले आणि त्याच साकाराचा एकमेव साक्षीदार म्हणून सह्याद्री अजूनही हयात आहे आणि राहील। हा सह्याद्रीना स्वराज्य स्थापनेच्या काळातल्या अनेक आठवणी आपल्या उदरात घेऊन त्या जपण्याचं काम करतोय। गडावरच्या प्रत्येक क्षेत्र त्या काळी घडलेल्या घटनांचे, संवादांचे नादध्वनी अजूनही घुमत आहेत, ते मी ऐकण्याचा प्रयत्न करतोय। आणि हो, एकदा का माझी त्याच्याशी जवळी आपुलकी झाली की तो या आठवणी मला सुद्धा सांगेल अशी मला खात्री वाटते आणि म्हणूनच मी या सह्याद्रीशी जवळीक करण्याचा प्रयत्न करतोय। सह्याद्रीत असलेल्या गडकिल्ल्यांना भेट देतोय, आभाशी दुनियेतून बाहेर येऊन खऱ्या खुऱ्या दुनियेत फिरतोय, कारण असं म्हणतात जग फिरल्याने आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत असतात, आपण प्रगल्भ बनत असतो आणि हो नेमकं तेच बनू पाहतोय। त्यासाठी सह्याद्रीला जवळून अनुभवतोय आणि ह्याच अनुभवलेल्या गोष्टी आपल्या चॅनलवरील व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडतोय, ज्याचं शीर्षक आहे 12 महिने 24 किल्ले।